वंचित बहुजन आघाडीची आज छत्रपती शिवाजी पार्कात संविधान सन्मान महासभा पार पडत आहे। आपण सध्या छत्रपती शिवाजी पार्कात आहोत। आपण पाहू शकतो की महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येण्यास आता सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीचे बॅनर्स वगैरे इथे मोठ्या संख्येने लागलेले आहे व कार्यकर्ते देखील विविध बॅनर इथे घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं उन्हाचा तडका असला तरी देखील वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता येण्यास पार्कात सुरुवात झालेली आहे। आपण आपल्या प्रेक्षकांना व्यासपीठ देखील दाखवू शकतो की याच व्यासपीठावरनं काही वेळात वंचितचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन देखील करणार आहेत व त्याच प्रकारे जे वंचितचे नेते आहेत सुजाता आंबेडकर हे देखील मार्गदर्शन करणार आहेत। मात्र या सभेला राहुल गांधी यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांना येणं हे शक्य झालं नाही। मात्र त्यांनी दिलगिरी त्याची व्यक्त केलेली आहे व या वंचित बहुजन आघाडीच्या ज्या सभेला आहेत त्यांनी त्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। मात्र वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर हे काय मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन रवी सागरकरसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।